विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निवडणूक आयोगाला शिवसेनेच्या घटनेची प्रत मागवली आहे त्यामुळे नक्की आता शिवसेना कोणाची यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे या सगळ्या विषयाशी बोलण्यासाठी माझ्या स सर... माझ्यासोबत आहेत काय ते तज्ज्ञ असीम सरो सर आता काय नेमकं का होऊ शकतं कारण की राहुल नार्वेकर यांनी जर निवडणूक आयोगालाच थेट प्रत मागितली असेल तर पुढची प्रोसेस काय विधानसभा अध्यक्ष म्हणून निवडणूक आयोगाला प्रत मागण्याचा त्यांना संपूर्ण अधिकार आहे परंतु अपात्रतेच्या प्रोसिडिंगच्या संदर्भात इलेक्शन कमिशनकडून शिवसेना पक्षाची घटना काय याची मला परत द्या हे मागण्याची मुळीच गरज नाही मी तुम्हाला अगदी ठामपणे सांगतो की निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या घटनेची परत द्या कारण मला अपात्रतेच्या निर्ण संदर्भातला निर्णय घ्यायचा आहे याची शून्य आवश्यकता आहे त्यामुळे राहुल नार्वेकर कदाचित कोणाच्या तरी सल्ल्यावरून स्वतःची दिशाभूल करून घेत आहेत किंवा मुद्दामून या सगळ्या प्रकरणाला विलंब लागावा यासाठी करता हे करतायत असं मला वाटते शिवसेना कोणाची हे ठरवण्याचा तर मुळीच अधिकार विधानसभा अध्यक्षांना नाही सर आता जर ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना या दोघांनाही जर समोरासमोर बोलवलं पुढे काय होऊ अपात्रतेच्या निर्णयासंदर्भात ओरिजिनल पार्टीचे प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे आणि तो पक्ष सोडून गेलेले म्हणून एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत पळून गेलेले आमदार या सगळ्यांचं म्हणणं ऐकणं आवश्यकच ते आहे त्यामुळे त्यांना बोलवणं हे नैसर्गिक न्यायाला धरून आहे परंतु इतर गोष्टी कोणत्याही काही प्रक्रियेला धरून नाही असं माझं स्पष्ट मत आहे सुप्रीम कोर्टानेसुद्धा त्यांच्या न्यायनिर्णयाच्या परिच्छेद एकशे छप्पनमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की नी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने जो निर्णय दिलेला आहे त्याच्यावर अवलंबून न राहता किंवा त्याचा कोणताही परिणाम स्वतःवर करून न घेता अध्यक्षांनी अपात्रतेचा निर्णय घ्यायचा आहे कारण की जर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने दिलेल्या निर्णयाचा प्रभाव आपण आपल्यावर ठेवून काम करतो असं म्हटलं तर त्याला या सगळ्या प्रकरणाला रिट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट प्राप्त होईल त्यामुळे तेव्हा जी परिस्थिती होती ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ पक्षाचा शिवसेनेचा नेता म्हणून मान्यता दिली राहुल नार्वेकरांनी जे स सर्वोच्च न्यायालयाने इल्लिगल ठरवलं आहे जेव्हा भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून नियुक्ती केली जे त्यांची नियुक्ती भरत गोगावलेंचीसुद्धा सुप्रीम कोर्टाने इल्लिगल जाहीर केलेली आहे त्यामुळे तेव्हा जी परिस्थिती होती त्याच्यानुसार आपल्याला विचार करायचा मग तेव्हा प्रमुख कोण होते पक्षाचे उद्धव ठाकरे नेमलेले अजय चौधरी होते तेव्हा प्रतोद होते ते सुनील प्रभू होते तेव्हाच्या संदर्भातला विचार करून अपात्र कोण पात्र कोण याचा निर्णय घ्यायचा आहे याच्यामध्ये कुठेही शिवसेनेची घटना मला वाचायची आहे त्याचा अभ्यास करायचा आहे याचा मुळीच संदर्भ नाही आता आमदार अपात्रतेच्या आधी शिवसेना नक्की कोणाची या या निर्णयावर याच्यावर सुनावणी होऊ शकते नाही तुम्हाला तेच सांगतो आहे की विधानसभेच्या अध्यक्षांना शिवसेना कोणाची हे ठरवण्याचा शून्य अधिकार आहे त्यांना मुळीच कायदेशीर अधिकार नाही शिवसेना कोणाची वगैरे हे ठरवायचे सगळे अधिकार इलेक्शन कमिशनला नक्की आहेत त्यांनी त्याबद्दलचा निर्णय घेतलेला आहे ज्याला उद्धव ठाकरे यांच्या मूळ शिवसेनेनी चॅलेंज केलेला आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये ते मॅटर सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे कारण की शिवसेना पक्ष म्हणून रजिस्ट्रेशन त्यांचं कुठे आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे आहे त्यांची पक्षाची घटना कुठे रजिस्टर आहे तीसुद्धा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे आहे त्यामुळे या संदर्भात राहुल नार्वेकरांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून काहीतरी निर्णय घ्यायचा शिवसेना कोणाची ठरवायचा हा त्यांना मुळीच अधिकार नाही ते त्यांच्या पदाच्या कक्षा रुंदावत आहेत आणि जे बेकायदेशीर ठरू शकते पण मग बेकायदेशीर ठरलं तरी पण मग शिवसेना मूळची आहे त्यांच्याकडे काय पर्याय आहे की ते पर नायला परत सर्वोच्च न्यायालयात जातील आणि परत परत सर्वोच्च न्यायालयात अशा काही मुद्द्यांसाठी गेलं पाहिजे अशाच प्रकारची कार्यवाही जर करायची असेल तर मग विलंब लावण्याचं धोरण हे नक्की आहे त्यामुळे मग पूर्ण जो उरलेला कार्यकाळ आहे तो हे अपात्र काही आमदार एकनाथ शिंदेंसह जे अपात्र ठरू शकतात ते आणि भाजप हे पूर्ण का, उरलेला कार्यकाळ पूर्ण करतील तोपर्यंत तो निर्णय लागू द्यायचा नाही अशी स्ट्रॅटेजी असेल तर ती रणनीती ही अराजकतेला आणि असंविधानिकतेला निमंत्रण देणारी आहे जसं तुम्ही सांगितलं होतं की आमदार अपात्रतेच्या निर्णयाच्या वेळेस देखील तो निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे जाऊ शकतो आणि नेमकं तसंच झालं होतं यापुढेही या, या गोष्टीला सगळ्या गोष्टीला विलंब लागेल असं वाटतंय का आत्ता बघा हे जे सगळं सुरू आहे की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडून शिवसेनेची घटना मागवायची त्यानंतर त्याच्यावर आम्ही अभ्यास करणार असं सांगायचं मग कदाचित सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेण्यात येईल तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या विलंब लावण्यासाठीच आहे त्यामुळे शिवसेना कोणाचे ठरवण्याचा हक्क जर विधानसभा अध्यक्षांना नाही आहेत ना तर त्यांच्या ते कक्षा त्यांच्या सगळ्याच्या लिमिट्स ते का एक्सपांड करत आहेत त्याच्यामागे कोणीतरी त्यांना सल्ला दिला असेल की अशा प्रकारे विलंब लावा कारण की आपण कायद्याचं तत्त्व आपल्याला माहिती आहे की विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीमध्ये कोणी लुडबुड करू शकत नाही त्यांनी चुकीचा निर्णय घेतला बेकायदेशीर निर्णय घेतला तरच ते त्याला आव्हान देता येऊ शकते कोणत्या न्यायालयामध्ये त्यामुळे आधी चुकीचा निर्णय घेण्यासाठी खूप विलंब लावायचा त्यानंतर मग चुकीचा निर्णय घेतला म्हणून मुळच्या शिवसेनेनी उद्धव ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यायची मग ती केस चालू असेपर्यंत इकडे सरकार सुरू राहील अशा पद्धतीने जर कार्यकाळ पूर्ण करायचा असेल तर मग सरकार स्थापन झालेलं आहे ते सुद्धा बेकायदेशीर आणि असंविधानिकरित्या झालेलं आहे असं माझं स्पष्ट मत मा आहे मग पुढचा कार्यकाळसुद्धा असाच असंविधानिक सगळ्या कार्यपद्धती वापरून पूर्ण करायचं असेल तर तसं करू शकतात पण महाराष्ट्रातली जनता हे बघत आहे आपण बघू शकतो की विधीमंडळाकडनं जरी निवडणूक आयोगाला शिवसेनेच्या घटनेची प्रत जरी मागवण्यात आलेली असली तरी सुद्धा आगामी काळात येणाऱ्या काळात राहुल नार्वेकर काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामन किरण अक्षय बडवे साम टीव्ही न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका